रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील श्री भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणजे एक ऐतिहासिक व जागृत देवस्थान। शिवकालीन असे हे ऐतिहासिक मंदिर आजही आपले जुने स्वरूप कायम ठेवून आहे। श्री भैरी, श्री भवानी व श्री जोगेश्वरी या तीन देवतांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे। अनेक शतकांचा धार्मिक वारसा असलेल्या भैरवनाथाची यात्रा ही चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस खूप उत्साहाने साजरी केली जाते। ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील एक आगळा वेगळा सण म्हणून ओळखली जाते। यात्रेचा याची देही याची डोळा अनुभव घेण्यासाठी गोरेगाव व परिसरातील सर्व भाविक एकत्रित येऊन हा आनंद सोहळा साजरा करतात। रामनवमीपासून यात्रेच्या प्रथेस खऱ्या अर्थाने सुरुवात होते। रामनवमी स्वतंदार व मानकरी ग्रामस्थ यांची बैठक होऊन भैरवनाथाची परडी निघते। त्यावेळी भैरवनाथास गाराणे गायल्यावर गोंदीरबुवा व वीर यांना आवाहन केले जाते। चौथ्या दिवशी प्रदोषकाली सकाळी 7 वाजता वतनदार मंडळी एकत्र येऊन लाटीच्या ठिकाणी जातात। पूजा अर्चा करून सर्व वतनदार व मानकरी मंडळी लाकूडूवर 5 घाव घालतात। यानंतर हे लाकूडू पाण्यावर आणले जाते। तेथे वतनदार मेस्त्री लाकूडू पूर्णपणे तासून लाटीच्या एका बाजूस नारळ काढतो। यानंतर अष्टभुजा तयार करण्याचे कार्य सुरू होते। लाटेत देवत्व आणल्यानंतर लाटेसमोर अनेक नवस बोलण्यात व फेडण्यात येतात। लाटीला केलेला नवस हमकास पावन होतो अशी वर्षानुवर्ष श्रद्धा आहे। त्यामुळे शाकाहार व मांसाहार असे दोन्ही नवस केले जातात आणि या नवसाचे भोजन भक्तिभावाने केले जाते। ज्या गावास त्या वर्षी लाटेचा मान मिळाला असतो तेथून रात्री सर्व वतनदार आणि ग्रामस्थ ही लाट घेऊन चालत चालत गोरेगाव येथे दाखल होतात। 5व्या दिवशी म्हणजेच चतुर्दशीच्या दिवशी सकाळी देवास सोन्याचा मुखवटा घातला जातो आणि ओटी भरण्यास सुरुवात होते। सायंकाळी देवाची पालखी निघते व या पालखीत भैरी देवाचा मुखवटा व गोंदीरबुवा असतात व श्री भैरवनाथ महाराजांचे भाऊ श्री गोंदीरबुवा यांना हाक मारली जाते। मंदिरा शेजारील एका टेकडीवरती असणाऱ्या पीर बाबा दर्ग्यातील पिरास पालखी घेऊन हाक मारली जाते। या सोहळ्यास हजर राहावे असे धीर गंभीर आवाजात आवाहन करून भक्तिपूर्ण पाचारण केले जाते। तदनंतर पालखी भैरवनाथाच्या मंदिरात आल्यावर लाट वर चढवण्यास सुरुवात होते। भैरवनाथ यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे भैरी देवाची लाट। साधारण लाटेच्या लाकडाचा शोध हा गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत सुरू असतो आणि गोरेगावच्या पूर्व दिशेहून लाटेची निवड केली जाते। ही लाट ऐन या वृक्षाची असून अदमासे 40 फूट अथवा 25 हात इतक्या लांबीची असते। एवढ्या मोठ्या लाटेचे तेवढेच उंच बगाड असते जे महाराष्ट्रातल्या उंच बगाडांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे। विधिवत पूजा अर्चा करून अत्यंत पवित्र वातावरणात लाट फिरवण्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली जाते। ढोल ताशे व घंटांच्या निनादात देहोश होत वतनदार चित्त थरारकपणे लाट फिरवतात। रोमांचकारी भक्तिमय वातावरणात 3 किंवा 5 वेळा लाट फिरवली जाते व यात्रेला सुरुवात होते। गोरेगावचे भैरवनाथ हे देवस्थान आसमंतातील 84 गावांचे दैवत असल्याने जत्रेस सुरुवात झाल्यानंतर चिंचवली, भिनाड, कुरवडे इत्यादी गावांच्या मानाच्या उत्तरकाठ्या वाजत गाजत भैरवनाथ मंदिराकडे येतात।
हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी गोरेगावच्या पंचक्रोशीतील सर्वच नागरिक मोठी गर्दी करतात व या यात्रेचा आनंद घेतात। ग्रामदैवत भैरवनाथाचा जागर कोकणच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा खऱ्या अर्थी एक उज्ज्वल वारसाच आहे।